कोल्हापूर लोकसभा निवडणूक केंद्रस्थानी भुदरगड मधील मेघोली धरण लोकसभेला प्रथमच भुदरगड चर्चेत. कोल्हापूर लोकसभा निवडणूक केंद्रस्थानी भुदरगड मधील मेघोली धरण महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. मेघोली धरण 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 10 सुमारास फुटलं. यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले, त्याचबरोबर एका महिलेला जीवही गमवावा लागला. आता लोकसभेचे रणांगण सुरू आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. धरण फुटल्यानंतर त्यांनी तात्काळ भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून धरणाला 41 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सध्या धरणाचे काम सुरू आहे. निवडणूक लोकसभेची सुरू आहे, पण राधानगरी भुदरगड तालुके केंद्रस्थानी आले आहेत. राधानगरी तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या बाजूने राधानगरी तालुक्यातील नेते व जनता एकवटले आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत. ते संजय मंडलिक प्रचारधुरा सांभाळत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीची टीम मेघोली धरण भेटीला आल्याने भुदरगड तालुका लोकसभेला प्रथमच चर्चेला आला आहे. सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.